जालना शहरात 20 ते 22 जानेवारी दरम्यान भीम फेस्टिवलचे आयोजन करण्यात आलं आहे. गणेश उत्सवासारखाच भीम फेस्टिवल व्हावा यासाठी सर्वजण प्रयत्न करत आहेत. नूतन वसाहत भागातील जंगडे नगरात हा उत्सव होणार असल्याची माहिती राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. पाहूयात हे वृत्त. पत्रकार परिषदेत बोलताना खोतकर म्हणाले की 3 दिवसीय या फेस्टिवलमध्ये भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन शाहीर संभाजी भगत यांच्या कार्यक्रमाने होणार आहे. सकाळी 10 ते 1 वाजेच्या दरम्यान महाचित्रकला स्पर्धेत बहुजन समाजासाठी कार्य केलेल्या थोर व्यक्तींचे रेखाचित्र काढणार आहे. नरेश साखरे यांचे महासूर्य महानाट्य हे तिथे होणार आहे. 22 जानेवारीला सुप्रसिद्ध पार्श्वगायक आदर्श शिंदे यांचा भीमगीत ऑर्केस्ट्रा आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी पत्रकार परिषदेत केलं आहे. नमस्कार, जय भीम. 20 जानेवारी, 21 जानेवारी आणि 22 जानेवारी 3 दिवसांमध्ये जालना शहरामध्ये भीम फेस्टिवलचं आयोजन केलं गेलं. या भीम फेस्टिवलमध्ये 20 तारखेचा पहिला कार्यक्रम हा संभाजी भगत यांचा शाहिरी जलसा आहे. दुसरा महानाट्य महासूर्य नागपूरचे कलाकार आहेत, हे 21 तारखेला आहेत. 22 तारखेला आदर्श शिंदे यांचा भीमगीताचा आणि ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम आहे. आणि दिवसाच्या कार्यक्रमामध्ये रांगोळी स्पर्धा आहेत, चित्रकला स्पर्धा आहेत, भीम गायन भीमगीत गायन महाभीमगीत गायन स्पर्धा आहेत, बुद्धिबळ स्पर्धा आहेत, आरोग्य शिबिर आहे. अशा प्रकारचा भरगच्चा कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे 20, 21, 22 ला. माझी विनंती आपल्या माध्यमातून सर्वांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवावा आणि या मोठ्या कार्यक्रमामध्ये लाभ घ्यावा ही विनंती. धन्यवाद.